आणि आमचा तिसरा आता त्याचं मेन त्याचं नाव ते सांगतीलच हे लोक आणि सगळ्यात मेन चला जास्त टाइमपास न करता एक दोन तीन आपण दाखवतो एक दोन अँड डन. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सुरतचा आजचा दुसरा दिवस, दुसरा दिवस पण नाही ऑफिशियली पहिलाच दिवस आहे. काल रात्री आलो, जेवण वगैरे केलं, तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये आई वगैरे सगळ्यांशी गप्पा मारले. पण आमचे जे गोलू साहेब होते ज्यांच्यासाठी आम्ही एवढं लांबून ट्रॅव्हल करून आलो, ज्यांना भेटायचं होतं आम्हाला एवढ्या दिवसांपासून प्लॅनिंग करत होतं, सगळ्या गोष्टी होत होत्या, ते महाराज आमचे झोपले होते म्हणून त्यांना उठवता नाही आलं. आणि म्हणजे आम्ही नंतर भेटलो, थोडा उठला पण होता पण परत झोपला होता. आज त्याला आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत, त्याचं फेस रिव्हील करणार आहेत, त्याचं नाव तुम्हाला सांगणार आहेत. आणि तो जो गोलू आहे, मी त्याला जे गोलू म्हणतो ते का म्हणतो ना, तुम्हाला त्याला बघूनच ऑटोमॅटिक समजून जाईल. आणि मी इथं आता ऑलमोस्ट 11:30-12 झालेत आणि इतक्या शिव्या खाल्ल्यात मी. सगळ्यांचा दादा येऊन गेला, आई येऊन गेली, सगळे इतकी शिव्या देतात की तुला इथं येऊन पण का काम करायचे असतात, काय एडिटिंग करायची असतात. मी सकाळपासून एडिटिंगला बसलो होतो, 7 वाजेपासून उठलो तेव्हापासून. म्हटलं आज काही करून एडिटिंग संपवून देऊ, कारण की हा ब्लॉग लगेच गेला तर ती जी ब्लॉगची सिरीज आहे ना, तुम्हाला पण बघायला खूप जास्त एक्साइटमेंट असते आणि तुम्हाला पण ती कंटिन्यू आवडेल. नाही तर असं नको व्हायला, मी इथं ब्लॉग शूट केले, पुण्याला गेलो तेव्हा ते ब्लॉग अपलोड केले, मग तो एक जो हे असतं ना एक्साइटमेंट लेवल ती कमी होऊन जाते. मी म्हटलं आजच त्याला एडिट करेल आणि अपलोड करून टाकेल सगळ्या गोष्टी, मग तुम्हाला ते एकदम टाईमवर बघायला भेटते. हे जे सॅटिस्फॅक्शन आहे ना, शिव्या खाल्ल्या मी चालेल, सगळे शिव्या घालतात ते पण चालेल, पण हे टाईमवर सगळ्या गोष्टी अपटुडेट झाल्या म्हणजे मजा येईल. चला आता पटकन जाऊ खाली, रेडी हो, माझं काहीच नाही, आंघोळ बाकी, मला फ्रेश व्हायचं आहे, माझा नाश्ता बाकी, सगळ्या गोष्टी बाकी. तुम्हाला लोकांसाठी तेवढं करू शकतो आपण. आणि प्लीज सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. हे आपल्या आजी लोकांची पिसोडी असते, जसं आपलं वॉलेट असतं ना तसं यांची पिसोडी असते, असे पैसे ठेवतात ते खाच्या खाच्यांमध्ये. क्या बात आहे, पिसोडी. आणि इकडं चाललं यांचा लुडो. आमची माईचं मी वॉलेट चेक करतोय. आपल्या आजीबाईंचं वॉलेट असं असतं, पहिल्या खात्यामध्ये हे एवढे पैसे भेटले, दुसऱ्या खात्यामध्ये एवढे भेटलेत, आता तिसरा खाता शेवटचा, याच्यात तर जास्त दिसतात. अयो हे बघा. आता मग अशी व्हिडिओ काढत होतो ना, त्याचा आधी पण एक व्हिडिओ काढला, तर आजी म्हणजे माय म्हणते की कुठल्या माणसाशी बोलतो तू, कोणासोबत बोलतो, कोण आहे तो माणूस. तर आजीला माहितीच नाही की आपण व्हिडिओज काढतो, या माणूस नाही व्हिडिओ काढला ना, फोटो काढतोस ना आपण, तसा व्हिडिओ निघस मग आपण अपलोड करतोस, मग बटा लोके देखतस. लहानपणी पण असाच होतो. हा माझा भाचा आहे, माझ्या आमच्या दिदीचा पोरगा. सो काय खायचं तुला? आईस्क्रीम खायची, सो आईस्क्रीम घेऊन याच्यासाठी चलो. आमच्या दादा स्कूल मधून येऊन गेला, आम्हाला माहिती नाही सगळे त्या गेम मध्ये बिझी होते. काय शिकवलं बेटा आज स्कूल मध्ये, काय शिकवलं बेटा? हा, एबीसीडी शिकवली. बोलून दाखव, बोलून दाखव. काय हळूहळू बोलला बेटा? शाबास, प्राऊड ऑफ यू. असा अभ्यास करत जा. एबीसीडी बोल, आता बोल. परी बोलते तशी एबीसीडी बोल बेटा, बोलता. काय हळू बोल ना, बोल हळूहळू बोल. ए बी हा अगदी. ए बी सी डी काला, ई काला, एफ काय सगळ्यांची एक एकच राहिली होती, एक आणि एक, आणि याचे चार इथं गेलेत. ओके, एक नंबर गेम झाला. मामा सगळ्यात आधी इथं पोहोचून गेलो, आता एकच राहिला होता, तेवढ्यात मी इथून इथपर्यंत येऊन घुसून गेलो. अरे शाबा, भूतड कोण रे मंजलिका. परी तसं बोल, तू लहानपणी बोलायची ना, भूतड बोल एकदा. यानी किती ऑसम है. ओ माव इज ऑल सेट. माऊ रडत नाहीये, सगळ्यात मोठी गोष्ट ती आहे. आणि माऊची आजी आणि आई सोबत बसून गप्पा मारतात, एकदम असं डीप डिस्कशन चालू आहे त्यांचं. ते आपण विचारणार नाही कशाबद्दल काय नाही, पण वहिनी तुम्हाला एक विचारू इच्छितो की कसं वाटतंय, म्हणजे पहिली ट्रिप स्नोई सोबत
सुरतला आता अजून ट्रिप चालू व्हायची आहे बेसिकली बघायला पाहिजे आणि लेट्स सी हाऊ शी कोऑपरेट्स ती फक्त आवाज खायचा थोडं झालं की ती वाढते मम्मी कसं वाटतं तुला बघून स्नोईला मला तर खूप छान वाटतंय वो माझी नात माझे नातू माझे मुलं माझे सुनबाई तर चांगलंच वाटल ना आज परमा बाबाजी सत्संग ठेवलंय आणि सगळ्यात मोठी गोष्ट की आता आपल्या घरी सत्संग आहे स्नोई साठी आणि बाळासाठी आपल्या गोलूसाठी आणि सत्संग हे संध्याकाळी असणार आहे सो स्टे ट्यून आम्ही पण खूप दिवसानंतर अटेंड करणार आहे सत्संग आणि त्या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स घेणार आहे सो मजा येईल काय आपल्या घरी काय असं काही शैष्य सत्संग बोलतायत ना तिला काय शैष्य परी आहे का चाबी पप्पाला दे विचार बोलो बोलो मामा आणि गुड्डू दादा तिथं माझा वेट करतायत बिकॉज सामान घ्यायला जायचंय सत्संग आहे ना आपल्या इथं तर तो सामान सगळं ऑटोमध्ये घेऊन यायचा ऑलराईट 7:30 वाजून गेलेत आम्ही तिकडून येऊन गेलो मानव केंद्रावर सामान वगैरे घेऊन आता प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी आणि मी बिझी आहे स्नोईला खेळवण्यामध्ये कसो बेटा कसो फायनली सगळे रेडी झालेत मी तिकडे असा कॅमेरा नाही दाखवू शकत पण ज्या ज्या मुवमेंटचा सगळे लोक वाट बघत होते एवढ्या महिन्यांपासून आमचं दोघांचं कमेंट सेक्शन भरलं होतं इंस्टाग्रामचे मेसेजेसचे इनबॉक्स असे भरले होते दादा तुम्ही सुरतला का जात नाही दादा तुम्ही सुरतच्या बेबीला का दाखवत नाही काही झालंय का किंवा त्यांना का नाही आणत तुम्ही व्हिडिओजमध्ये आणा ऑल तर आम्ही बट ऑब्व्हियसली पुण्यात होतो आम्हाला पण खूप जास्त एक्साइटमेंट होती की आपण कधी सुरतला येऊ कधी बाळाला भेटू कधी म्हणजे त्याला तुम्हाला दाखवू किंवा आम्ही स्वतः त्याला बघू आम्ही पण फर्स्ट टाइम त्याला बघितलं काल आलो तेव्हापासून आम्ही त्यासोबत खेळतोय टाइम स्पेंड करतोय आणि हा मोमेंट आहे जेव्हा त्याचा फेस आणि त्याचं नाव आम्ही रिव्हील करायला जाणार आहे तुम्हा लोकांसाठी आणि तुम्हाला दाखवणार आहेत ते सो आर यू गाईज रेडी हा भाई हा पहिले तर परी कडे बेटा पहिली लाडाची सगळ्यात आधी परी जिला सगळे ओळखतात दुसरी आमची सिया आणा लवकर आणा लवकर आणा बाबा आणा लवकर आणि आमचा तिसरा जास्त टाइमपास ना करता एक दोन अँड हाय आणि मी मागच्या एक दोन व्हिडिओ पासून सांगतोय की आम्ही गोलूला भेटायला जाणार आहेत गोलूला भेटायला जाणार आहेत आणि गोलू का त्याचं रिझन हे गोलाचे आई वडील तुम्ही या ना गोलाचे आई वडील बसले तिला तुम्ही आधी गोलूला नीट बघून घ्या आमचा गोलू बा कसला गोड आहे नजर ना लगे फायनली गोलूला तुम्ही बघून घेतला आणि आता गोलूचं नाव रिव्हील करतील त्याचेच आई बाबा म्हणजे रिंकू वहिनी आणि गुड्डू दादा हेच सांगतील ऑन काउंट ऑफ 3, 2, 1 तर गोलूचं नाव आहे कृष्णा कृष्णा आणि परी अरे हा खूप सारे लोक विचारतात परीचं ओरिजिनल नाव काय होतं परीचं ओरिजिनल नाव आहे स्नेहल काय बेटा स्नेहल अशी आमची फॅमिली हॅपी फॅमिली जे तुम्ही लोक खूप दिवसापासून सांगत होते कधी दाखवणार गोलूला आणि हे आज फायनली दाखवून दिलं खूप साऱ्या लोकांच्या क्वेश्चनचे आन्सर दिले गेले असतील या व्हिडिओमध्ये गोलूसाठी ब्लेसिंग देऊन जा परीसाठी सियासाठी सगळ्यांसाठी ब्लेसिंग देऊन जा आमचा गोलू कसं वाटलं तुम्हाला ते नक्की कमेंट डाऊन करून जा असला क्यूट आवाज आई बाबांना अजून काहीच नकोय आई बाबांचं आयुष्य आता लेकांमध्येच जाणार आहेत नातूंमध्येच जाणार आहेत त्यांच्यामध्ये खेळण्यामध्येच जाणार आहे एकदम खुश आहेत ते त्यांच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी झाल्या सो अजून एक सरप्राईज आहे ते दादा आता जस्ट असं 2-4-5 मिनिटात देणार आहे ऑलराईट आता वाजून गेले 12:03:05 सो ऑलमोस्ट सगळी कामं झाली आहेत फक्त आता भांडी धुवायची बाकी ते वहिनी वगैरे करतात ते झाल्यावर ते पण झोपून जातील आणि सत्संग एकदम व्यवस्थित झाला मस्त झाला सोसायटीची लोक होती तिकडे बाहेरची लोक पण आली होती ते झाल्यानंतर जेवण केलं आणि त्याच्यानंतर जे सरप्राईज होते जे गिफ्ट्स होते पूर्ण फॅमिलीसाठी आणले दादा वहिनींनी ते त्यांनी दिले आणि ते सगळे खुश झाले म्हणजे आई बाबा आणि त्यांचे एक्सप्रेशन असे बघण्यासारखे होते ते तुम्हाला दादाच्या ब्लॉगमध्ये दिसलं सो त्या सगळ्या गोष्टी होतात आता उद्या पण मी प्लॅन केला आहे की जे गुल्लक आणलं होतं आपण ते गुल्लक जे तुम्हाला माहिती असेल ना तर ते उद्या फोडायचं आहे ते का फोडायचं आणि काय नाही ते तुम्हाला समजेल उद्याच सो आता गुड नाईट घाबरलो ना मम्मी भेटूयात आपण उद्या खूप मजा येणार आहे प्लीज सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून जा आपण भेटूयात उद्या बाय गुड नाईट फॉर नाव आणि एन्जॉय करत राहा.
हसत राहा, खेळत राहा, मजा करत बाय. भेटूत आपण उद्या आणि सबस्क्राईब करून घ्या बाय. आणि आपल्या गोलूसाठी ब्लेसिंग देऊन जा, स्नोईसाठी ब्लेसिंग देऊन जा, परीसाठी ब्लेसिंग देऊन जा बाय. गुड नाईट. आमचा गोलू बघा ते पोरी बघून यायच्या गोलू.